पश्चिमेकडे वाहून जाणारे घाटमाथ्याचे पाणी वळवावे आणि नगर जिल्ह्याचा पाणी प्रश्न कायमस्वरूपी सुटावा या मागणीसाठी आज शिर्डी लोकसभा मतदारसंघाचे खासदार सदाशिव लोखंडे आणि जलसंपदा विभागाचे उत्तर महाराष्ट्र प्रदेशचे मुख्य अभियंता प्रकाश मिसाळ यांच्या नाशिक सिंचन भवनातील दालनात बैठक पार पडली. या बैठकीत खासदार लोखंडे व लाभधारक शेतकऱ्यांची जलसंपदाच्या अधिकाऱ्यांशी सकारात्मक चर्चा पार पडली. गोदावरी उजवा व डावा खोलीकरण रुंदीकरण करणे, निळवंडे धरणाच्या डाव्या व उजव्या कालव्यांची कामे मार्गी लावून शिर्डी लोकसभा मतदारसंघातील शेतकरी सुखावला असल्यानं या शेतकऱ्यांनी खासदार लोखंडे व जलसंपदाच्या अधिकाऱ्यांचं अभिनंदनही केलंय. या बैठकीत गोदावरी उजवा व डावा कालवा खोलीकरण, घाट माथ्यावरचं वाहून जाणारं 115 TMC पाणी वळविणे, मुंबईचे समुद्राला वाहून जाणारे 6 TMC पाणी गेट लावून गोदावरी खोऱ्यात आणावे, तसेच निमगाव, भोजापुरी, निळवंडे धरण आदी महत्वपूर्ण विषयांवर चर्चा पार पडली आहे. या बैठकीसाठी अहमदनगरचे जलसंपदा अभियंता बाळासाहेब शेटे, शिवसेना संपर्क प्रमुख बाजीराव दराडे, शिवसेना जिल्हा प्रमुख कमलाकर कोते, सेवानिवृत्त अधिकारी जी थोरात, शेतकरी संघटनेचे नेते सुरेश टाके, विठ्ठल घोरपडे, राजेंद्र बावके, नितीनराव कापसे, राजेंद्र दंडवते, राजेंद्र कारले, विजय सदाफळ, संजय सदाफळ, सुनील लोंढे, रावसाहेब गाढवे, किसन चत्तर, राजेंद्र सोनवणे, गणेश दिघे, नामदेव दिघे, सचिन गडाक, रविदास सोनवणे, राजेंद्र सोनवणे, डॉक्टर आहेर, नानासाहेब शेळके, उत्तमराव घोरपडे, सौरभ शेळके, सोपान वाघ, बाबासाहेब वाघ यांच्यासह अनेक लाभधारक शेतकरी उपस्थित होते. हे ठिकाणी घाट माथ्याच्या पाण्याच्या संदर्भात जे पाणी जायकवाडीला 2005 चा काळा कायदा झाला आणि तो काळा कायदा झाल्यामुळे हक्काचं पाणी जायकवाडीला घेऊन जात असताना शेतकऱ्यामध्ये असंतोष होता आणि घाट माथ्याचं पाणी द्यायला पाहिजे आणि घाट माथ्याच्या पाण्याशिवाय ही तूट पूर्ण होऊ शकत नाही. त्या ठिकाणी जे वंचित राहिलेले आपल्या 7 तालुक्यातले शेतकरी आहेत त्यांना न्याय मिळणार नाही आणि म्हणून आम्ही घाट माथ्याच्या पाण्याच्या संदर्भात राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब व अजितदादा पवार साहेब यांच्याकडे मागणी केलेली की अनेक वर्षे रखडलेला जो घाट माथ्याचा विषय आहे तो मार्गी लागला तरच ह्या भागामध्ये नगर शिर्डी आणि नगर जिल्ह्यासाठी एक वरदान होईल, नाशिकला फायदा होईल आणि मराठवाड्याला देखील त्याचा फायदा होईल. त्या संदर्भात सविस्कर चर्चा झाली आणि तातडीने 30 TMC पाणी या ठिकाणी उपलब्ध होऊन जे भागामध्ये पाण्यापासून वंचित राहिलेला भाग आहे सर्वांना न्याय देण्याची भूमिका या ठिकाणी राज्याचे मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांना विनंती करून लवकरात लवकर तो 115 TMC च्या अगोदर या 30 TMC पाणी आणण्याचा विषय तो तातडीने राज्याकडे आणि केंद्राकडे त्याचा पाठपुरावा करून लवकरात लवकर ती देण्याची भूमिका. दुसरी महत्वाची म्हणजे ह्या भागामध्ये जे गोदावरी उजवा आणि डावा कालवा आहे 110 वर्ष झालं त्याला खोलीकरण आणि रुंदीकरण झालं नाही आणि म्हणून त्याला पहिला आणि दुसरा फेज करण्यापेक्षा या ठिकाणी दोन्ही फेज एकत्र करून या ठिकाणी डावा आणि उजव्या काल्याला न्याय देण्याच्या संदर्भात तो मीटिंग मध्ये प्रस्ताव काढून या ठिकाणी राज्याचे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री महोदयांकडे तातडीने त्याला मान्यता घेऊन त्याला 350-400 कोटी रुपये खर्चाला मान्यता देण्याची भूमिका या ठिकाणी राज्याकडे मागणी करून लवकरात लवकर ते काम. या ठिकाणी भोजापुरी आहे जे संगमनेर तालुक्यामध्ये अनेक वर्षापासून वंचित राहिलेला भाग आहे, त्याला जलसंधारण आणि जलसंपादन ह्या विभागाकडे ते मागणी केलेली आहे. आता तातडीने त्याचं खोली करून त्या ठिकाणी 14 गावाला न्याय देण्याची भूमिका आपण करणार आहेत. त्या संदर्भात काय अडचणी असतील ते राज्याचे जलसंधारण मंत्री असेल, पाठबळ या ठिकाणी जलसंपादन मंत्री असेल त्याचा पाठपुरावा करून त्या गावाला न्याय देण्याची भूमिका. परंतु त्या गावाला पुराचा पाण्याचाच विषय आहे, कायमस्वरूपी ज्या सिन्नरमध्ये 1 TMC पाणी देणार आहे त्यातून आपण 14 गावाला कसं पाणी कायमस्वरूपी देता येईल ते बघू. या ठिकाणी निलवंडेचं जे लाईनिंगचे काम आहेत ते काम करून निलवंडेच्या क्षेत्रामध्ये जे उपळलं पाणी या अकोला तालुक्यामध्ये त्या शेतकऱ्याला न्याय देण्याची भूमिका तातडीने होऊन डावा आणि उजवा कालवा यांना कायमस्वरूपी पाणी मिळावा, रोटेशन मध्ये पाणी म्हणून बॉक्स टाईप जे उंच भराव टाकलेत त्या ठिकाणी बॉक्स टाईप कॉन्क्रिटी करून आणि बाकी कमी उंची आहे त्यामध्ये लाईनिंग करून या ठिकाणी शेतकऱ्याला कायमस्वरूपी पाणी शेतकऱ्यांच्या शेतामध्ये चाऱ्याच्या रूपाने या ठिकाणी लवकरात लवकर पाणी शेतकऱ्याला मिळेल ही भूमिका आहे. आणि असं करत असताना जे काही जायकवाडीला पाणी जाण्याची भूमिका आहे त्यामध्ये समान पाणी वाटप झालं नाही म्हणून
आमची मागणी आहे की ह्या ठिकाणी जर जायकवाडीचं तळ जर त्या पावसाने भरलं तर वरती पाणी भरलं तर खाली सोडायचं, पण खाली जर पाणी भरलं तर वरती कसं देणार आहे. म्हणून त्या कायद्यामध्ये दुरुस्ती करून जो अन्याय झाला त्याचा प्रस्ताव करून राज्य शासनाकडे पाठवण्याच्या संदर्भात चीफ इंजिनियर यांच्याकडे मीटिंग झाली आणि ते तसा प्रस्ताव राज्याकडे गेल्यानंतर आम्ही त्याचा पाठपुरावा करून अन्याय झालेला त्यातून मार्ग काढण्याची भूमिका आहे.